माझी जाऊ रोज रात्री माझ्या नवऱ्याला तिच्या खोलीत बोलवायची. एके दिवशी मी तिच्या खोलीत लपून बसले तेव्हा मी पाहिलं त्या खोलीत दोन पुरुष आणि ती एकटी महिला, त्या दोघांचा एकत्रच. मी निकिता, मी विवाहित आहे. माझ्या नवऱ्याचं नाव निखिल. निखिलची स्वतःची कंपनी होती. निखिलला अजून एक भाऊ होता, तुषार त्याचं नाव. तुषार आमच्या कंपनीमध्ये जॉब करायचा. तुषारचं नुकतंच लग्न झालं होतं. त्याने प्रेमविवाह केला होता. कविता त्याच्या बायकोचं नाव होतं. कविता दिसायला फार सुंदर आणि नाजूक होती. तिला पाहताशानी मीही तिला बघतच बसले होते. तुषारला त्याचे आईवडील नव्हते. तो बराच लहान असताना त्याचे आईवडील एका अपघातात गेले. तेव्हापासून तुषारला त्याच्या काका काकूंनी सांभाळलं होतं. निखिल व तो सख्या भावाप्रमाणे राहायचे. सगळं काही छान सुरू होतं. लहान जावेला घरात येऊन एक महिना झाला होता. लगेचच पुढच्या काही दिवसात निखिलच्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्नासाठी माझे सासू सासरे गेले होते. ते गेल्यानंतर आम्ही दोघे जोडपेच घरी होतो. आम्हालाही थोडा फ्री टाईम मिळाला होता. एकदा आम्ही चौघेही रात्री गप्पा गोष्टी करत हॉलमध्ये बसलो होतो. तोच कविता किचनमध्ये गेली व ती सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आली. ते खाल्ल्यानंतर आम्ही आमच्या खोलीत जाऊन झोपी गेलो. त्याच्या काही दिवसांनंतर कविताचा नवरा कंपनीच्या कामाकरिता काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्याच दरम्यान तिने एकदा रात्री माझ्या नवऱ्याला तिच्या खोलीत बोलावलं. माझ्या खोलीतील बाथरूममधील शॉवर बंद झाला आहे असं म्हणून ते बघण्यासाठी तिने निखिलला तिच्या खोलीत बोलावलं होतं. बराच वेळ झाला तो तिच्या खोलीतून बाहेर आला नव्हता. मग मीच त्याला तिच्या खोलीतून बोलावण्यासाठी गेले. तिथे जाऊन मी पाहिलं की तिच्या खोलीतील बाथरूममध्ये ते दोघेही होते. कविताने खूपच शॉर्ट नाईटी घातली होती. गेल्या 5 मिनिटांपासून मी बघत होते. ती सारखी निखिलसमोर वारंवार खाली वाकत होती. निखिलची सुद्धा तिच्यावर नजर फिरताना दिसत होती. ते दृश्य पाहून मला लाज वाटली. मी तेव्हा मागून त्यांना आवाज दिला. मी म्हणाले, निखिल, गेल्या 20 मिनिटपासून तू इथे आला आहेस. जर नळ ठीक होत नसेल तर राहू दे, सकाळी प्लंबरला बोलावून काम होईल. मला तिथे पाहून ते दोघंही शांत झाले होते. नळ तर निखिलकडून दुरुस्त झाला नव्हता. कविता म्हणाली, मला रोज रात्री आंघोळ करण्याची सवय आहे. मी तुमच्या खोलीतील बाथरूममध्ये आंघोळ केली तर चालेल का? मी तिला त्यासाठी होकार दिला. आमच्या बाथरूममध्ये आंघोळ करून ती तिच्या खोलीत निघून गेली. पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री झोपण्याच्या वेळी तिचं तेच नाटक सुरू झालं. आज प्लंबर कामासाठी येऊ शकला नव्हता. तो 2 दिवसांनी येणार होता. त्यामुळे ती आमच्या खोलीतील बाथरूममध्ये आंघोळीला गेली होती. निखिल तेव्हा हॉलमध्ये TV बघत होता. तो TV बघतोय म्हटल्यावर तो खोलीत लगेच जाणार नाही असं मला वाटलं होतं. त्यामुळे मी धुतलेले कपडे आणण्यासाठी टेरेसवर गेले. वाळलेले कपडे घेऊन मी खाली आले तेव्हा मला माझा नवरा हॉलमध्ये दिसला नाही. माझ्या हातातील कपडे सोफ्यावर फेकून मी पळतच माझ्या खोलीत गेले. कितीही झालं तरी मी त्याची बायको होते. नवऱ्याबद्दल थोडी अतिकाळजी माझ्या मनातही होती. आमच्या खोलीत जाताच मी पाहिलं, निखिल तिथे झोपला होता. कविता मला खोलीत कुठेही दिसली नाही. ती तिच्या खोलीत निघून गेली होती. मी तेव्हा माझ्या डोक्यात चालू असलेल्या विचारांना थांबवलं व मीही निखिल शेजारी जाऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तुषार त्याच्या कामावरून घरी आला. कविताचं तर काही वेगळंच सुरू झालं होतं. तिलाही ऑफिस जॉईन करायचं होतं. निखिलने तिला ऑफिसमध्ये येण्यास परवानगी दिली. ऑफिसमध्ये जातानाही ती छोटे कपडे घालून जात असायची. कविताला ऑफिसमध्ये जाऊन काहीच दिवस झाले होते. तोच एके दिवशी ती रडतच ऑफिसमधून घरी आली. तिला रडताना पाहून मी तिच्या माघारी तिच्या खोलीत गेले. मी तिला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. त्यावर ती म्हणाली की मला मोठ्या दादांनी ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर माझ्या छोट्या कपड्यांवरून रागवलं. खरं तर ते ऐकून मनातल्या मनात मला आनंदही झाला होता. पण तरीही मी तिचं सांत्वन करत होते. तिच्या खोलीतून बाहेर येताच मी अचानक चक्कर येऊन खाली पडले. डॉक्टरांनी माझं चेकअप केलं तेव्हा समजलं की मी गरोदर आहे. निखिल व माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद होता. त्या दिवसानंतर कविता माझी चांगली काळजी घेऊ लागली होती. ती मला रोज रात्री झोपण्यापूर्वी दूध घेऊन यायची. माझी जरा जाड तब्येत असल्यामुळे मला गेल्या 2 वर्षांपासून दिवस राहत नव्हते. पण 2 वर्षांनी का होईना माझी कूस भरली होती. सासू सासरेही ही गोड बातमी ऐकून खुश होते. ते नेहमी फिरतीवरच असायचे. आता पुन्हा ते देवदेव करण्यासाठी गेले होते. घरात कामवारी बाई होती व कविताही माझी काळजी घेत असायची. त्यामुळे सासूबाईही निश्चित होत्या. अजून हातपाय चालतायत तोवर फिरून घेतलेलं बरं असे त्यांचे विचार होते. निखिलही त्यांना कधी कुठल्या गोष्टीसाठी अडवत नव्हता.
त्याच्या आईबाबांना लागेल तेवढे पैसे तो न बोलता देत असायचा। असंच एकदा रात्री मला झोप येत नव्हती। गरोदर असल्यापासून माझी तर झोपच गेली होती। निखिल माझ्या शेजारी घोरत असायचा, पण मी फक्त कूस बदलवत असायचे। त्या दिवशी शेवटी कंटाळून मी उठून बसले। जरा काहीतरी खावं म्हणून मी किचनमध्ये जाऊ लागले। त्यावेळी रात्रीचे 1 वाजले होते। किचनमध्ये जात असताना मला तुषार व कविताच्या खोलीतून आवाज येऊ लागला। त्यांच्या खोलीचा काणोसा घेताच मला समजलं की त्या दोघात भांडण सुरू आहे। एवढ्या रात्री असं काय यांचं भांडण्याचं कारण असेल? त्या दोघातला विषय त्यांच्यातच मिटलेला बरा, असं म्हणत मी किचनमध्ये गेले। कविता दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या खोलीत आली। आज तिने शिस्तीत पंजाबी ड्रेस घातला होता। ऑफिसच्या कामाबद्दल बोलायचं आहे, असं म्हणत ती निखिल शेजारी बसली। मी माझे घरातील कामं पाहण्यासाठी खोलीतून बाहेर आले। काही वेळाने मी पाहिलं की निखिल आमच्या खोलीतून बाहेर आला। तो बाहेर येताच कविताही तिचे ओठ पुसतच आमच्या खोलीतून बाहेर आली। तिच्या ओठांवरची डार्क लिपस्टिक बरीच पुसट झाली होती। खोलीतून ती ज्या पद्धतीने बाहेर आली होती ते तर काही वेगळंच दर्शवत होतं। त्या दिवशी संध्याकाळी तुषार घरी एकटाच आला होता। निखिल व कविता दोघेही घरी आले नव्हते। तुषारला मी त्यांच्याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की ते दोघेही कंपनीच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी गेले आहेत, त्यांना रात्री यायला उशीर होईल। निखिलने मला त्याबद्दल काही पूर्वकल्पना दिली नव्हती। मी त्याला फोन केला तर तो मला म्हणाला की तू जेवण करून घे, मी बाहेरूनच जेवण येणार आहे। बाळासाठी मला जेवण तर करावं लागलं होतं, पण तरीही रात्री 10:30 वाजेपर्यंत मी त्या दोघांची वाट बघत बसले होते। ते दोघे जेव्हा घरी आले तेव्हा मी हॉलमध्येच बसले होते। कविताच्या चेहऱ्यावर मला एक वेगळाच आनंद दिसत होता। निखिल व ती हसतच घरात आले होते। निखिल खोलीत जाता झोपी गेला होता। मला त्याच्या शर्टवर लिपस्टिकचे निशान दिसले होते। एवढंच नाही तर त्याच्या पॅन्टमध्येही मला लिपस्टिक सापडली होती। मी त्याला त्याबद्दल विचारलं असता त्याने मला काहीच उत्तर दिलं नाही, तो सरळ झोपी गेला। मीही झोपतच होते। तोच मला तुषार आणि कविताच्या खोलीतून भांडणाचा आवाज आला। मी जाऊन त्यांच्या खोलीचा काणोसा घेतला तर कविता तुषारसमोर निखिलची फार तारीफ करत होती। बहुतेक त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद होत असावे। बऱ्याच वेळा मी त्यांच्यात वाद होताना पाहिलं होतं, पण त्या दोघांमधील वाद तुषार घरात आम्हाला का सांगत नव्हता? कविताचं वागणं तर खूप विचित्र होतं। ती तर मला सारखी माझ्या नवऱ्याच्या मागे पुढे दिसायची। मी गरोदर राहिल्यापासून निखिलमध्येही मला फार बदल जाणवत होता, पण कितीही झालं तरी तो पुरुष होता। कविताच तिचे नखरे त्याला दाखवत असायची। एकदा मी न राहून कविताला बोललेच। मी तिला म्हणाले की तू माझ्या नवऱ्याच्या मागे पुढे फिरायचं बंद कर, निखिलला तुझ्यासारख्या मुलींमध्ये जराही इंटरेस्ट नाही आहे। यावर ती म्हणाली, जाऊ बाई, तुम्ही तुमच्या नवऱ्याची सेवा करण्यासाठी या घरात आहात। तुमचं काम फक्त त्यांच्या मुलांना जन्म देणं व त्यांना काय हवं नको ते पाहणं एवढंच आहे। तुमच्या नवऱ्याची खरी गरज तर माझ्यासारख्या मुलीच असतात। कविताचं बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता। मी फार चिडले होते। तिला काय म्हणायचं होतं हे मला चांगलंच लक्षात आलं होतं। मी तेव्हा रागातच माझ्या माहेरी निघून गेले। निखिलने मला फोन केला तेव्हा मी त्याला म्हणाले की मला तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे, तू माझा विश्वास तोडला आहेस। मी त्याचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते। आता मला त्याच्यापासून लांब व्हायचं होतं। माहेरी येऊन मला 2 दिवस झाले होते। त्या दिवसानंतर मला निखिलचा फोन पुन्हा आला नव्हता। माझी प्रसूती चेकअपची फाईल माझ्या सासरीस राहिली होती, ती घेण्यासाठी मला तिथे जावं लागणार होतं। मी माझ्या सासरी गेले तेव्हा मला निखिलची गाडी घरीच दिसली। माझ्याजवळ असलेल्या दुसऱ्या चावीने लॉक खोलून मी आत घरात गेले। मी आमच्या खोलीत गेले तेव्हा तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती। माझ्या खोलीत माझ्या पाठी माझा नवरा त्याच्या लहान भावाच्या बायकोसोबत होता। निखिल बेडवर झोपलेला होता। मी आत गेले तेव्हा निखिलजवळ मला कविता दिसली। ते दृश्य पाहून माझा राग वाढतच चालला होता। मी निखिलच्या दिशेने पुढे जाऊ लागले। तोच पडद्यामागून तुषार बाहेर आला। ते सगळं तिथे काय चाललं होतं ते मला कळून येत नव्हतं। तुषार त्याच्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत असताना असं लपून बघत बसला होता। मी काही बोलणार तोच तुषार व कवितामध्ये वाद सुरू झाले। तुषारने तिच्या एक कानाखाली वाजवली। तो म्हणाला की नालायक बाई, आजपर्यंत मी तुझं बोलणं हलक्यात घेत होतो, पण पैशांसाठी तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं। त्यांच्यात बोलणं सुरू असताना गाढ झोपेत दिसत असलेला निखिलही उठून बसला होता।
तुषार कविताला बोलत होता की तू माझ्या भावाचा संसारही तोडण्याचा प्रयत्न केलास, पण मी ते कधीही शक्य होऊ देणार नव्हतो. कविता म्हणत होती की तुझ्या मोठ्या भावाची माझ्यावर वाईट नजर आहे, मी काहीच केलं नाही आहे. त्यावेळी तुषारने जी सत्यता सांगितली ती ऐकून माझेही डोळे उघडले. तो बोलू लागला की कविता, तू वहिनीला घरातून बाहेर काढण्यास यशस्वी झाली. वहिनी निघून गेल्यामुळे दादा फार टेन्शनमध्ये होता. तो 2 दिवसांपासून घरातून कुठेच गेला नाही आहे. तू त्याला कॉफीमध्ये जे गुंगीचं औषध देणार होतीस तो कप मी बदलला होता. मी तेव्हापासून तुझ्यावर नजर ठेवून होतो. दादाला आपल्या लग्नाच्या काही दिवसांनंतरच तुझा खरा चेहरा दिसून आला होता, पण मी तुझ्या प्रेमात वेडा होतो. मला वाटलं तू रोज रात्री माझ्याशी भांडतेस आणि ते फक्त तुझं थोडेच दिवस असेल. मी तुझं भांडणही हलक्यामध्ये घेत होतो. मी कंपनीचा मालक नसून तिथे काम करणारा एम्प्लॉई आहे हे समजताच तुझं माझ्याशी वागणं बदललं होतं आणि तू कंपनीच्या मालकाच्या मागे लागलीस. निखिल दादा विवाहित आहे हे माहीत असूनही तू रोज त्याच्यासमोर नको ते नखरे दाखवत असायचीस. तू किती मतलबी मुलगी आहेस हे दादाला कळून चुकलं होतं. त्याने मला अनेक वेळा तुझ्याबद्दल सांगितलं पण मी त्याचं काहीच ऐकलं नाही. पण आज मी जे डोळ्यांनी पाहिलं त्याने माझं तुझ्यावर असलेलं प्रेम पूर्णपणे संपलं आहे. कंपनी तिच्या नावावर करण्यासाठी कविता माझ्या नवऱ्याला फसवत होती हे मला लक्षात आलं होतं. पण तुषारला वेळीच त्याचा खरा चेहरा लक्षात आला व मीही सगळं डोळ्यांनी पाहिलं ते बरं झालं. त्या नालायक मुलीमुळे मी माझा चांगला संसार मोडायला निघाले होते. तुषारने त्याला डिवोर्स दिला. डिवोर्स दिल्यानंतर त्याने तिला खरं सांगितलं की अर्ध्या कंपनीचा मालक तो आहे. कविताने तिच्या प्रेमापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं त्यामुळे ती आज पस्तावा करत बसली आहे. तिने लाख माफी मागूनही तुषारने तिला माफ केलं नव्हतं. पैशापेक्षा नाती महत्त्वाची असतात हे ती विसरली होती. आज तिच्या लालसेपायी तिने स्वतःहून तिचा चांगला संसार मोडला होता. मंडळी कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.